वृत्तपत्रांमध्ये जे आपण बातम्या वाचतोय की महानगरपालिकेचे काही ठिकाणी वॉर्ड ऑफिसच्या माध्यमातून क्षेत्रीय कार्यालयाच्या मध्ये जे कामं होतात ते निकृष्ट दर्जाचे आहेत, किंवा काही ठिकाणी कामच झाली नाही तर अशी बिलं अदा करण्यात आलेली आहेत, काही ठिकाणी काम वेळीकडे बिलं वेगळ्या कामाची, अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी आपल्या समोर आलेल्या आहेत. मी याच्या माध्यमातून काही गोष्टी आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो. वास्तविक पाहता पुणे महानगरपालिकेमध्ये क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून जी कामं होतात तर त्यासाठी थर्ड पार्टी कन्सल्टंट म्हणून आपण त्या ठिकाणी काही संस्थांची नेमणूक केलेली आहे. पुणे शहरामध्ये जवळजवळ एक 13 ते 14 संस्थांची यादी आहे. त्याच्यामध्ये इन्फिनिटी कन्सल्टंट असेल, प्राईमू असेल, सत्यम असेल, क्लीन वॉटर असेल, नाईस असेल, स्वराज इंजिनिअरिंग असेल, स्तूप कन्सल्टंट असेल, स्ट्रक्चर विजय असेल, असे अनेक जवळ 13 ते 14 आहेत. वास्तविक पाहता 2010 महानगरपालिकेने टेंडर प्रकाशित करून हे 10 ते 12 लोकांची या ठिकाणी नेमणूक केली होती. आणि त्याच्यानंतर ही नेमणूक करताना त्यांनी एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट मागून घेऊन जे काही त्यांच्या अटी शर्ती आहेत, म्हणजे त्यांच्या अटी शर्ती साधून 3 कॅटेगरी केले होते. एक तर 0 ते 5 कोटीपर्यंत, मग 5 ते 20 कोटीपर्यंत, आणि 20 ते 50 कोटी, आणि 4 ते 50 कोटीच्या वरच्या कामांसाठी. मग हेच सगळे काम सिव्हिल वर्क पासून सगळे त्या ठिकाणी आले. आणि याच्यामध्ये त्यांनी श्रेणी केली होती की पहिल्या कॅटेगरीसाठी काय अट असली पाहिजे आणि काय नाही, अशी त्यांनी श्रेणी केली होती. त्यामध्ये जी सर्वात पहिली अट होती की 0 ते 5, त्याच्या वॉर्ड ऑफिसला माध्यमातून बहुतांशी कामं ते असतात, तर त्यात त्यांनी दिलं होतं की मागील 3 वर्षाचा त्यांचा जो टर्नओव्हर आहे तो 12.5 लाख किमान असला पाहिजे. आणि मग त्यानंतरचे पुढचे त्यांना 17.5 लाख, त्यानंतर 2 कोटी, असे त्यांनी वेगळे केले. आणि त्यांची फर्ममध्ये काय असलं पाहिजे अशी त्यांनी ती यादी केली होती की टीम लीडर असला पाहिजे, प्रोजेक्ट इंजिनियर असला पाहिजे, असिस्टंट प्रोजेक्ट इंजिनियर असला पाहिजे, ट्राफिक इंजिनियर असला पाहिजे, आणि त्यांचं ग्रॅज्युएशन, 15 वर्षाचा एक्सपिरियन्स, या सगळ्या महानगरपालिकेने अटी शर्ती केल्या होत्या. याच्या अनुषंगाने त्यांची नेमणूक केली होती. परंतु 2018 साली स्टँडिंग कमिटीचा एक ठराव केला आणि त्यांच्या माध्यमातून, म्हणजे पूर्वी 17 ला ठराव झाला, त्याची पूर्ण चाचणी होऊन त्यांच्या कागदपत्रांची तपासणी होऊन स्टँडिंग कमिटीमध्ये एक ठराव सादर करतात. त्यांच्या माध्यमातून सत्यम कन्सल्टंट ह्या संस्थेला त्या ठिकाणी काम देण्यात आलं होतं. वास्तविक पाहता हे काम देत असताना प्रशासनाने अनेक गोष्टी त्या ठिकाणी दुर्लक्षित केल्या आणि ज्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात त्या महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार झालाय असं त्या ठिकाणी आमचं म्हणणं आहे. त्याचं कारण असं की ज्या वेळेस ह्या 2018 मध्ये आपण जर मी बऱ्याचशा लोकांना काही गोष्टी शेअर केल्या तर आपण ते शेअर करू शकता किंवा मग मी ज्यांना भेटलं ते पाठवतो. ऑक्टोबर 2018 मध्ये पहिल्यांदा प्रश्नोत्तर झाले ती याच्या संदर्भात, कारण जेव्हा हा ठराव झाला एप्रिल 2018 मध्ये, त्यानंतर आम्ही 2-3 वेळेस पत्रव्यवहार झाले आणि माझ्यासहित जवळजवळ 10 ते 12 विविध संस्थांनी त्या ठिकाणी पत्रव्यवहार करून यांच्या तक्रारी केल्या. आणि हे करत असताना, म्हणजे माझ्यासोबत तक्रारी त्यांनी केल्यात, स्वराज इंजिनिअरिंग कन्सल्टंट, क्लीन वॉटर सोल्युशन्स, नोबल इंटरनेट कन्सल्टन्सी इंजिनिअरिंग, स्ट्रक्चर विजन, डेस्क कन्सल्टंट, इन्फिनिटी कन्सल्टंट, अशा अनेक संस्थांनी त्यांच्याविषयी तक्रार केल्या. एवढं सगळं असताना ज्यावेळेस तक्रारी चालू आल्या, अचानक प्रशासनाच्या इथून सत्यम कन्सल्टंटची फाईल गायब होते. आणि गायब झाल्यानंतर मग अनेक लोक प्रश्न विचारतात, आमच्यासारखे विचारतात, मग त्या ठिकाणी जीबीमध्ये ऑक्टोबर महिन्यात प्रश्न उत्तर होतात आणि प्रशासन आम्हाला उत्तर देतं की आम्ही या ठिकाणी शिवाजीनगर पोलीस स्टेशनला आम्ही तक्रार दाखल केली आणि त्या तक्रारच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही नोंद केली आणि त्याचा तपास चालू आहे. वास्तविक पाहता ज्यावेळेस तक्रार दाखल केली आणि या प्रशासनाने अनेक कागदपत्रांची माहिती घेतली, तर त्यावेळेस आपल्याच खात्यातल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की तिथं जे जेई होते संबंधित, त्यांनी प्रशासनाला सांगितलं की त्या सत्यम कन्सल्टंटचा व्यक्ती ठराव टाकायचा म्हणून फाईल घेऊन जातो कुंभार नावाचा, परंतु ती फाईल परत आणत नाही, कारण प्रत्येक महानगरपालिकेच्या ज्या त्या अधिकाऱ्यांच्या टेबलवर ज्यावेळेस कुठल्या कामांची किंवा कुठल्या प्रकारांची फाईल जाते त्यांच्या वर्कशीटवर तशी नोंद असते, परंतु त्या वर्कशीटवर नोंद झाल्यानंतर त्या अधिकाऱ्यांच्या अखत्यारीत असलेली फाईल त्या ठिकाणी तो कुंभार नावाचा व्यक्ती जातो घेऊन जातो, परंतु प्रशासन अज्ञात व्यक्तीच्या विरुद्ध गुन्हा दाखल करतो. का करतो हे जर अजूनही प्रशासनाने उत्तर दिलं नाही असो, परंतु जर आपण ती कागदपत्र बघितली, जर 12.5 लाख प्रत्येक वर्षाचा टर्नओव्हर मागच्या 3 वर्षाचा असणं अपेक्षित आहे, तरी 2018 मध्ये सत्यम कन्सल्टंटला जी कामं दिली आणि त्या कामांच्या माध्यमातून त्यांची काही कागदपत्र जे उघडकीस आली त्याच्या माध्यमातून त्यांचे मागच्या 3 वर्षाचा टर्नओव्हर हे फक्त 7 आणि 8 हजार रुपये,
म्हणजे 8,000 आणि 7,000 रुपये असलेल्या संस्थेला इतकी मोठी कामं प्रशासन देत असेल तर कोणाच्या दबावाखाली देतात याचा प्रशासनाने खुलासा करणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्याचं कारण असं, कारण आताच आपण जर बघितलं सप्टेंबर 2021 मध्ये जे प्रश्न उत्तर आले आणि त्याच्यामध्ये ह्यांना कुठली कुठली कामं दिली, कुठल्या कुठल्या क्षेत्रे कार्याची कामं दिली ते जर आपण बघितलं तर त्याची पूर्ण यादीच आहे. म्हणजे येरोडा कळस धानोरी असेल, धनकोडी सरकार नगर असेल, वारजे करवेर नगर असेल, सिंहगड रोड असेल, असे 2017 पासून 2018 पासून 2018-19, 2019-20, 2020-21 अशा सलग कामं दिली आणि याच्या मोबदल्यात त्यांना जी फी अदा केली म्हणजे कन्सल्टंट जो 1-2% जो फी अदा केली जात तर त्यांना जवळजवळ 1,14,08,000 रुपये दिलेत आणि 30-50 लाख रुपये त्यांचे देणे बाकी आहे. हे देणे का बाकी आहे? कारण प्रशासनावर काही लोकांनी तक्रारी केल्या आणि प्रशासनाने दक्षता विभागाच्या माध्यमातून चौकशी समिती बसवली आणि त्या चौकशी समितीने त्या ठिकाणी एक अहवाल सादर केला. ज्या अहवालाच्या माध्यमातून आपण जर बघितलं की जवळजवळ 9 मार्च 2021 ला तो अहवाल त्यांनी सादर केला आयुक्तांना आणि त्याच्यामध्ये त्यांनी 5-6 प्रभागांमध्ये पाहणी केली आणि प्रत्येक कामांमध्ये त्यांना त्या ठिकाणी त्रुटी आढळल्या. हा दक्षतेचा अहवाल आहे ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेत की प्रत्येक कामाच्या ठिकाणी कुठल्याही कामात त्यांचा इंजिनियर नाही, त्यांचा सुपरवायझर नाही, कुठल्याही गोष्टीची शहानिशा न करता त्या ठिकाणी त्यांनी कामाचे पैसे, त्यांनी कामाचे सर्टिफिकेट दिले आणि ज्यांच्या माध्यमातून महानगरपालिकेने त्यांना पैसे अदा केले. हे सगळं करत असताना ज्या वेळेस आम्ही अधिकाऱ्यांना विचारलं की त्यांची फाईल नाही तुम्ही कामं कशी दिली तर त्यांचं असं म्हणणं पडलं की त्यांनी आम्हाला डुप्लिकेट फाईल सादरच केली नाही. आणि डुप्लिकेट फाईल सादर का केली नाही याचं उत्तर कोणच देत नाही. जे अधिकारी आहेत ते एकमेकाकडे बोट दाखवतात, वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावं सांगतात, परंतु खरं तर खूप मोठी कागदपत्र आहेत. आपण जर बघितली तर सगळ्या कागदपत्रावर कुठेही आयुक्तांपासून कुणीही त्या ठिकाणी की यांना मान्यता द्या असं कुणीही सांगितलं नाही. इनफॅक्ट जे 4-5 कागदपत्र आहेत अतिरिक्त आयुक्तांनी सांगितलेत की तुम्ही कागदपत्र आढळून येतात. त्यांनी डुप्लिकेट फाईल्स द्यायची तर काय दिली त्यांनी? स्टाफ लिस्ट दिली फक्त, टर्न ओव्हर सर्टिफिकेट, एका सीएचं खासगी पत्र दिलं आणि आम्ही केलेल्या कामांची त्या ठिकाणी हे अनुभवाचे हे आणि अनुभवाचे दाखले फक्त प्रायव्हेट लोकांचे हे असे दाखले दिले की आमच्या संस्थेकडे काम केले 30 लाखाचं काम केले, कोण म्हणते 1 कोटीचं काम केले, जवळजवळ 15-16 या आर्थिक वर्षामध्ये 16-17 वर्षामध्ये त्यांनी 40 कोटींची कामं केल्याची त्यांनी दाखले दिले. जर 40 कोटींची कामं केली आणि 2% फी भेटली तर त्यांचं त्या ठिकाणी 30-40-70-80 लाख रुपये इन्कम पाहिजे. मग आयकर विभागाला फक्त 8,000 रुपये कसे भरले? हा त्या ठिकाणी मुद्दा आहे. दुसरी गोष्ट, जो व्यक्ती त्याची फाईल घाळ होते तर त्यांचे किमान आयटी पेपर्स, जीएसटी डॉक्युमेंट, जीएसटी सर्टिफिकेट, पीएफ, ईएसआय, जर तुम्ही इतकी मोठी मशिनरी, इतकं मोठं स्टाफ चालवता तर कुठलेच कागदपत्र नाही आणि तरी सुद्धा प्रशासनाने ब्लाइंडली विश्वास ठेवला. दुसरी गोष्ट, हे 2018 प्रकरण आहे. 2018 मध्ये 2019 मध्ये याच संस्थेने 3 वेगळ्या ठिकाणी टेंडर भरले महानगरपालिकेचे, आजही ऑनलाईन ते पाहिलं तुम्हाला उपलब्ध आहे आणि कोणी सांगायची आवश्यकता नाही. तुम्हीही ऑनलाईन टेंडर विभागामध्ये गेला तर त्या ठिकाणी त्यांची कागदपत्र भेटू शकतात. एक तर धोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालयाचं आहे, एक त्या ठिकाणी सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाचं आहे. त्या ठिकाणी ढोले पाटीलचा टेंडर क्रमांक 35 आहे, सिंहगड रोडचं एक्सटेन्शन टेंडर क्रमांक 3 आहे आणि वारजे कर्वे हे कर्वेनगरचं त्या ठिकाणी टेंडर नंबर 1-2019 आहे. या तिन्ही टेंडर प्रक्रियेमध्ये त्यांनी सहभाग घेतला, त्यांनी कागदपत्र अपलोड केली. आम्ही कोणाच्या घरी किंवा कुठून जाऊन हे खोदकाम करून किंवा अनेक आयटी सेल्स आहेत काही काही पक्षाचे असं खोदकाम करू नये, त्यांनी अपलोड केलेली कागदपत्र आहेत आणि त्या कागदपत्रावर त्यांनी हे दिलेत की त्यांचे आयटी रिटर्न्स काय आणि त्याच्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या उपायुक्तांनी हा मुख्य सभेमध्ये ऑक्टोबरच्या 2021 मुख्य सभेमध्ये लेखी प्रश्न उत्तर दिले. याचे पण तुम्हाला प्रत मी पाठवेल. याचा जर तुम्ही बघितलं प्रत्येक टेंडरमध्ये वेगळी वेगळी आकडेवारी, जीएसटी नंबर वेगळे, तुमचे पॅन नंबर वेगळे आणि कुठेही जायची आवश्यकता नाही. काही अधिकारी सांगतात की आम्हाला ते कागदपत्र तपासण्याचे आमच्याकडे यंत्रण नाही. आपण त्या ठिकाणी अनेक लोकांना मुलं बाळं आहेत शाळेत मुलं आहेत कॉम्प्रिहेन्शन असतं, रेफरन्स टू कॉन्टेक्स्ट त्या ठिकाणी साधा निबंध पासून त्या ठिकाणी प्रश्न उत्तर आपल्याला एक पॅरेग्राफ वाचावं लागतात आणि त्यातले आपण प्रश्न उत्तर देतो.
मग तुमच्या समोर कागद आहे, तुम्ही त्यातले काही गोष्टी बघू शकत नाही. जसं उदाहरणार्थ त्यातले आयकरचे इन्कम टॅक्सचे पत्र त्यांनी ह्या ऑनलाईन जोडले, त्याच्यामध्ये नाव वेगळंच, पॅन कार्ड वेगळंच, सही वेगळ्याचीच. ढोले पाटील जोडले क्षेत्रीय कार्यालयाला, म्हणजे अनेक तीन वेगळे वेगळे आहेत, तर एका क्षेत्रीय कार्यालय त्यांनी त्या ठिकाणी पॅन कार्ड जोडले दुसऱ्या माणसाचं. जीएसटीचे कागद, जीएसटीचा जो सर्टिफिकेट जोडले त्याचा नंबर बघितला. आणि हे मी कोणालाही कुठेही खोदकाम करण्याची आवश्यकता नाही, या ठिकाणी युपीए सरकारचे आभार मानले पाहिजे, त्यांनी सगळं ओपन केलं होतं, ऑनलाईन सगळं आहे. तुम्ही त्या ठिकाणी आयकर विभाग जीएसटीचे सगळे ऑनलाईन बघू शकतात. नो युअर टॅक्स पेअर तुम्ही टाईप करून बघा गुगलवर, नो युअर जीएसटी, नो युअर पॅन नंबर, तुम्ही टाईप केलं की तुम्हाला डिटेल्स भेटतात. तर तसंच तुम्ही त्या ठिकाणी नो युअर जीएसटी टॅक्स पेअर जर टाईप केला त्या गुगलच्या वेबसाईटवर, आणि तुम्ही तो जीएसटी नंबर जो त्यांनी दिलाय, जो त्यांनी दिला त्यात जर काढला, तर तो जीएसटी नंबर आणि तो सर्टिफिकेट वेगळाच आहे. ते कोण उत्तमराव गुलाबराव जाधव यांच्या नावाने आहे, आणि त्यांचं उलाढाल वेगळी, त्यांचं रजिस्ट्रेशन वेगळं. पण जर बघितलं तर कागदपत्रामध्ये या सगळ्या सत्यम कन्सल्टंटचा ऑफिसचा कार्यालयाचा एकच ऍड्रेस आहे, जो ऍड्रेस या युजी जाधव म्हणून पुणे महानगरपालिकेतल्या मोठ्या जुन्या ठेकेदारच आहे. म्हणजे त्यांची खोटी कागदपत्र करायची, त्याच्यावर सत्यम कन्सल्टंट लावायचं, खोटे जीएसटीचे प्रमाणपत्र जोडायचे, खोटे आयकरचे प्रमाणपत्र जोडायचे, आणि महानगरपालिकेचा हा त्या ठिकाणी टेंडर प्रक्रियेमध्ये भाग घेऊन टेंडर घ्यायचा हा प्रकार आहे. आणि आपण जर बघितलं की जीएसटीमध्ये त्या ठिकाणी सगळ्यात, म्हणजे सगळ्यात खरं तर खूप भरपूर आहे, तुम्हाला डिटेल्समध्ये दिलेत, तुम्हाला कळू शकतील की आयकर भरण्याचे वेगळे वेगळे त्या ठिकाणी त्यांचे पॅन नंबर आहेत. एकाच सत्यम कन्सल्टंट एकाच संस्थेचे चार वेगळे पॅन नंबर आहेत, चार वेगळे त्यांनी दिलेत. म्हणजे हे प्रशासनाने दिलेलं उत्तर, हे आम्ही केलं, प्रशासनाने दिलेलं उत्तर. एकामध्ये पॅन नंबर दिलाय डबल ए यू पी 154160, दुसऱ्यामध्ये पॅन नंबर दिलाय ए ई डी पी एल 6228C, तिसऱ्यामध्ये दिलाय AAA ADFS 9609R, तिसऱ्यामध्ये अजून वेगळंच. त्यांचे जे कर्मचारी आहेत, काही याच्यामध्ये डिरेक्टर्स लक्ष्मी अमर जाधव, काही याच्यामध्ये अमर जाधव, तिसऱ्यामध्ये अमोल शिंदे, चौथ्यामध्ये आता नवीन लेटेस्ट आले सचिन लोणकर. परंतु हे कागदपत्र करत असताना आपण जर तपासणी केली तर आता जो नवीन लेटेस्ट 2020-21 त्यांनी जोडले त्याच्यामध्ये सचिन महादेव लोणकर यांचं नाव दिले, पण पत्ता दिलाय तो पहिल्या पूर्वीच्याच युजी जाधवांच्या ऑफिसचा, त्याच्या ठिकाणी ईमेल ऍड्रेस दिलाय तो दिलाय अमर जाधवांचा. म्हणजे सगळ्यांचे वेगळे वेगळे नाव आहे, सगळ्यांचे वेगळे वेगळे. इतकी सोपी गोष्ट आहे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना लक्षात येऊ नये. आणि ज्या वेळेस हे प्रकरण चौकशी चालू होती की दुबार प्रकरण सादर करायचं, त्यावेळेस आपल्या पथ विभागाच्या अधिकाऱ्यांनी इतक्या लाइटनिंग स्पीडनी सगळ्या फाईली पळवल्या की तुम्ही बघितलं की 3 महिन्याच्या आत, म्हणजे एक एक दिवसाला सारखे. आणि सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या पथ विभागाच्या अधिकाऱ्यांना काय घाई लागली होती आणि सत्यम कन्सल्टंटला हे काम का द्यायचं होतं याचं गोड बंगाल आम्हाला काही माहित नाही. कारण त्या ठिकाणी अतिरिक्त आयुक्त सांगतात कागदपत्र तपासा, आवश्यक कागदपत्र आढळत नाहीये, निर्णय घेऊ शकत नाही. त्या ठिकाणी आयुक्तांनी फेर प्रस्ताव सादर करण्यासाठी सत्यम कन्सल्टंटला पत्र लिहिलं, म्हणजे खात्यांनी आयुक्तांच्या सहीनी, तर त्या सत्यम कन्सल्टंटनी कागदपत्र तर सादर केली नाही, उलटा प्रशासनाला कोर्टाची नोटीस पाठवली वकिलामार्फत की त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला पत्रव्यवहार करताय, तुमच्याकडे आमचे डिटेल्स आहेत, तरी आम्हाला फाईलसाठी तुम्ही तकादा लावताय, तर तुमच्यावर कारवाई का लावू नये हे त्यांनी पत्र प्रशासनाला दिलं. मग विधीचा अभिप्राय घेतला, विधीने सांगितलं की आयुक्तांचा आदेश मान्य न करणं हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे, तुम्ही त्यांच्यावर फौजदारी कारवाई करा. आयुक्तांनी नोटीसमध्ये लिहिलं की तुम्ही फौजदारी कारवाई करा, फौजदारी कारवाई करायचं सोडून त्यांना टेंडर बहाल केले. आणि अशा पद्धती जर कामं होत असतील तर प्रशासनाच्या या कारभारावर त्या ठिकाणी भ्रष्टाचार कसा होणार नाही. जे आपण बघतो तेच रस्ते खोदले जातात, तेच रस्ते उखडले जातात, ब्लॉक परत तिथेच लावले जातात, गरज नसताना ड्रेनलाइन टाकल्याचं सांगितलं जातं, ड्रेनलाइन टाकलीच जात नाही, असे अनेक प्रकार तुमच्या समोर उघडकीस आहेत. आणि ज्या सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या 2 दिवसापासून सगळे पेपरमध्ये बातम्या येत आहेत, त्या सिंहगड क्षेत्रीय कार्यालयापासून त्यांना कामं भेटली आणि अधिकाऱ्यांना विचारलं, एकही अधिकारी बोलला त्यांना. ऑफ द रेकॉर्ड खूप काही सांगतात पण ऑन द रेकॉर्ड काही बोलत नाही. परंतु आमची आयुक्तांना विनंती आहे, आम्ही आयुक्तांना पत्र दिले, आयुक्तांची भेट झाली नाही, आयुक्तांनी नंतर बोलले, परंतु त्यांनी सांगितले की तुम्ही जे जे मुद्दे उपस्थित केलेत ते जर पत्रांनी आणि आपल्या महानगरपालिकेच्या सर्व्हरवर जर तसं उपलब्ध असेल तर आम्ही 100% त्यांच्यावर फौजदारी कारवाई करणार,
त्या संस्थेकडून सगळी वसुली देखील जे जे आतापर्यंत महानगरपालिकेने पैसे देत सगळे महानगरपालिकेची वसूल केल्याप्रकरणी गुन्हाही दाखल करू आणि वसुली करू आणि एवढंच न करता केवळ त्यांची जबाबदारी ही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची पण जबाबदारी आहे म्हणून आयुक्तांनी आश्वासित केले की आम्ही अधिकाऱ्यांची पण चौकशी करू आणि ज्या जो दोषी आढळेल त्याच्यावर त्या ठिकाणी कडक कारवाई केली जाईल असं त्यांनी त्या ठिकाणी आम्हाला आश्वासित केले. शेवटी प्रशासन हे सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळे कदाचित त्यांना दबाव पडेल परंतु आम्ही या प्रकरणाची आयकर विभाग असेल जीएसटी काउन्सिल असेल पुणे पोलीस प्रशासनाचे सायबर सेल असेल किंवा आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग असेल आणि राज्य सरकारचं नगर विकास विभाग असेल सर्वांकडे आम्ही या ठिकाणी याची तक्रार करणार आहे आणि जर प्रशासनाने कारवाई केली नाही तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आम्ही आंदोलन उभारणार आहे. धन्यवाद. त्यावेळेस पावसकर सांगत होते हाच मोठा प्रश्न सगळ्यांमध्ये वेगळे नक्की खोरे माहित नाही ना आम्ही तोच म्हणतोय की नक्की मास्टर बँक कोण आहे हे शोधा कारण मालक कोण आहे सगळ्यांचे वेगळे वेगळे नाव आहेत वेगळे वेगळे बँक कार्ड नंबर आहे ना चेकले एकावर गुलाब युजी जाधव म्हणून आहे एकावर लक्ष्मी जाधव आहे एकावर अमोल शिंदे आहे सगळे वेगळे आणि जे जीएसटीचा दाखला दिलाय तो जीएसटी रजिस्ट्रेशन 2019 आहे आणि 2015 पासून 16 पासून जीएसटीचं प्रमाणपत्र दाखवून कामं घेतली आणि मग महापालिकेने 100% आहे कारण 2018 मध्ये 2019 मध्ये स्टँडिंग कमिटी मध्ये कोण होतं कोण स्टँडिंग कमिटीचे माजी चेअरमन होते मागचे तत्कालीन मंत्री कोण होते कोणी आपल्या अतिरिक्त आयुक्तांना त्या ठिकाणी सर्किट हाऊसवर बोलून मीटिंग घेऊन देशभक्त मॅडमला सांगून आयुक्तांना सांगून दबाव टाकून यांना कामं द्या यांचं प्रकरण त्या ठिकाणी मार्गी लावा हे कोणी सांगितलं याचा प्रशासनाने खुलासा करावा. जशी कागदपत्र अवेलेबल होतील तशी आणि जे थर्ड पार्टी कन्सल्टंट मध्ये कुठेही कोणी दोषी असेल कुठलाही कन्सल्टंट कोणी सगळ्यांना कारवाई झाली पाहिजे जर दोषी असेल तर 100% कारवाई केली पाहिजे. पोलीस केस त्यांनी पोलीस केस अज्ञात व्यक्ती विरुद्ध केली असे नाही सर तुमच्या तुम्हाला तुम्ही काही मागणी केली होती म्हणजे तुमचं पत्र आहे 12/10/2008 तुम्ही पत्र दिलं होतं तुम्ही बरोबर इतर काही आता संस्थांची नाव असतील की सत्यमच्या सगळंच कारभार आणि त्यांचं मागणी रद्द करून वगैरे बरोबर त्याच्यानंतर प्रशासनाने तुम्ही जे मला पाठवलं होतं त्यानुसार 26/12/2008 मला पत्र दिलं की ती फाईल गहाळ झाली आहे आम्ही शिवाजीनगर तक्रार वगैरे केली बरोबर त्याच्यानंतर ती फाईल सापडली पण 2000 म्हणजे नोव्हेंबर महिन्यात 3/2018 असं काय घडलं की तुम्ही मुख्य खात्याला पत्र दिलं अभियंता पत्र विभाग की मी जी काय माहिती मागवली होती मी जी काय प्रशासनाच्या तक्रार केली सत्यमची त्या सगळ्यांची पूर्तता झालेली आहे मला जे काय होती माझं पूर्ण वाक्य असा समाधानकारक आहे मी माहिती समाधान कारण असं कारण मागच्या त्या जून पासून तर सप्टेंबर पर्यंत सातत्याने माझे पत्र होते जवळ 8-10 पत्र दिले मी आणि आयुक्तांकडे तक्रार आला होता की तुम्ही त्यांच्यावर कारवाई करा तर प्रशासनाचे लोक म्हणते की सर आम्ही तुम्हाला माहिती सगळी फाईल त्यांची आहे तर त्यांनी मला जे चार्ट दिला सगळीकडे दिले की ही फाईल सापडत नाही ती फाईल सापडत नाही हे आणि जे सापडते ते त्यांनी मला सगळे फोटो कॉपी करून जे ती टेंडरची जो मी उल्लेख केला डोले पाटील क्षेत्रीय रोड क्षेत्रीय कार्यालय तुमचं सिगरेट त्यांचे सगळे कागदपत्र दिले तर आम्हाला त्यांनी सांगितले की तुमचे कागदपत्र भेटलेत एवढं तरी आम्हाला तुम्ही द्या तुमचे त्या कागदपत्रामुळे तुमची शंकाचं निरासन झाले काय झाले आमची कुठली तक्रार नाही हे तुम्ही सांगू नका आम्हाला काय नाही पण आम्ही तुम्हाला कागदपत्र देत एवढं सांगा म्हणून मी त्या ठिकाणी तेवढंच फक्त पत्र दिलं की त्या ठिकाणी जर माझ्या शंकाचं निरासन झालं असतं तर मी सांगितलं असतं की माझी याच्याबद्दल कुठलीच तक्रार नाही अधिकाऱ्यांचं 10 गोष्टी नाही पण एक तरी ऐकली पण जर त्या ठिकाणी त्यांनी मला एवढे कागदपत्र अडचणीचं कसं म्हणजे
असं माहिती भेटली हे सांगणं चुकीचं. दोन वर्ष लागली ना ती माहिती उघडता. असं दोन वर्षात काय घडलं? नाही, दोन वर्षात नाही. आपण जर बघितलं 2018 पासून तर 2021 सातत्याने आमचे पत्र आहेत. आता ही जी दिला प्रश्न उत्तर आहेत. प्रशासनाने आज सगळ्या दिलेली माहिती समाधानकारक आहे माझ्या शंकांचं. नाही, ते समाधानकारक चुकीची शब्द टाकू नका. समाधानकारक म्हटले, समाधान म्हणजे झालं. तुम्ही दिलेली प्रशासनाला खरबरीत पत्र नाही. तुमचा स्वभाव पाहता असं आम्ही जे 10 वर्ष तुम्हाला बघतोय. अविनाश बागवेंची आयडेंटिटी एकदम जे काय आहे ते परकट. इथं असं काय झालं की त्यांचे समाधानकारक झाले म्हणून हेच पत्र परतले, प्रमाणित पत्र लिहिले. हे वाचा, त्यावेळेस काय वेगळं होतं का? जे आहे ते जीबीला समोर लाईव्ह आहेत. त्याला जोडून फक्त बदलली, त्याला जोडून म्हणजे तुमच्याकडे काय माहिती असेल तर मलाही सांगा. 2.5 वर्ष तुम्ही एवढ्या वेळ कसं काय थांबू शकलं? पालिकेचं नुकसान रोखू शकलं असं तुमच्या कामामध्ये? नाही, आम्हाला बघा, ज्यांना कामं दिलीत, एक तर चुकीची कामं दिलीत आमच्या कुठल्याही पत्रामध्ये की हो त्यांना कामं द्या आणि हे करा असं कुठलंही आम्ही बोललोय आणि बोलणारही नाही. त्या ठिकाणी आम्ही प्रशासनाच्या यांच्या विनंतीनुसार की साहेब आम्ही कंप्लेंट दाखल केली, चौकशी चालू आहे आणि तुम्ही जी जी माहिती मागितली ते आम्ही दिलीत. तर फक्त माहिती भेटली एवढं पत्र द्या, त्या अनुषंगाने आम्ही दिलं. पण असं प्रशासनाला माहिती भेटली हे पत्र देणं पण जर गुन्हा असेल तर आमच्या दृष्टीने आम्ही कागदावर नेते. तुम्ही तुमच्या पत्रात क्लिअर म्हणत की मी ही माहिती मागवली होती, मला माहिती मिळाली, मी समाधानकारक आहे. याचा अर्थ काय होतो की गहाळ झालेली फाईल तुम्हाला मिळाली, तुमच्या सगळ्या शांतीसन झालं. नेते माझे पत्र बघा, 8 ते 10 पत्र. पण ती गाळ झाली पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला. आणि तुम्ही खरोखर 2018 किती कष्ट करावे लागतात तिथे. आम्हाला एकट्याने करण्यापेक्षा ऐका ना, उलट.